तुम्हाला डीएपीची खताची पिशवी पाहिजे असेल तर एक वेगळं खत, जे खत खपलं जात नाही ते खत त्याच्या बरोबर घ्यावं लागतं, ही कुठली कंपल्शन? आणि ह्याचं उत्तर कृषी मंत्र्यांनी द्यायला पाहिजे. शंभूराज नकर सगळीच खाती दिलीत का काय? शंभूराज देसाई किंवा सन्माननीय उदय सामंत किंवा काय कोण, आता कृषी मंत्र्यांनी पण पत्र दिलं शंभूराज देसाई माझ्या प्रश्नाचं उत्तर देतील म्हणून. नाही या संदर्भात ना अध्यक्ष महोदय काय होत आहे, आपण इतकं शांततेने घेता तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. परंतु 15 दिवसाचं अधिवेशन, विदर्भातले महत्वाचे प्रश्न, हा तर डीएपीचा मी सभागृहामध्ये लक्षात आणून दिलं की ह्याच्यात ब्लॅकमेलिंग चाललेलं आहे, ह्याच्यात डुप्लिकेट माल खताचा मिळतोय आणि त्या डीएपी मध्ये जे हे आहेत सीड्स, म्हणजे स्वतः गायकवाडांना विचारा सन्मान्य सदस्यांना की त्याच्यामध्ये तुम्हाला डीएपीची खताची पिशवी पाहिजे असेल तर एक वेगळं खत, जे खत खपलं जात नाही ते खत त्याच्या बरोबर घ्यावं लागतं, ही कुठली कंपल्शन? आणि ह्याचं उत्तर कृषी मंत्र्यांनी द्यायला पाहिजे. शंभूराज नकर सगळीच खाती दिलीत का काय? सन्मान्य दादा, ह्याच्यात जेव्हा आपण शासनाकडनं उत्तर घेतो ते संबंधित खात्याकडनं अपेक्षित असतो, परंतु शेवटी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्यामुळे एखाद्या आपल्याला जर एखादं उत्तर समाधानकारक मिळालं नसेल निश्चितपणे त्या उत्तराला आपण न्याय मिळवून देणार. जर का त्यांनी समाधानकारक उत्तर आपल्याला दिलं नाही तर 100% आपण तो प्रश्न राखून ठेवू. चला याच्यात आपला प्रश्न जो असेल तो विचार. मी विचारतो ना, उत्तरामध्ये त्यांनी दिलंय की 1/6/2022 ला मेसर्स सागर सीड्स अँड फर्टिलायझर यांचा किरकोळ परवाना हा निलंबित करण्यात आला. मंत्री महोदय म्हणतात 10 दिवसातच तो परवाना पूर्ववत देखील करण्यात आला. असं 10 दिवसात काय घडलं? उत्तर काय देत आहेत की गर्दी होती अमुक होतं. मग सगळेच ज्या वेळेस आपल्या शेतकऱ्यांना खतं लागतात, बी बियाणं लागतंय, तो सीझन असतो जून महिन्यातला, तेव्हा मग सगळेच दुकानदार असे करतील काहीतरी गोंधळ करायचा. त्यांना माहितीये की शेतकऱ्यांना गरज आहे, त्याच्यावर आपला लगेचच परवाना पूर्ववत करून देतील. म्हणजे याच्यात काळबेर आहे, हे लगेच पूर्ववत करून देण्याचं कारण काय? मग त्याला काय शासन झालं? असल्यांना पार यांचं कॅन्सल करा ना, आणि दुसऱ्या बीएससी अॅग्रिकोल असेल त्याला देण्याच्या करता सरकार काय निर्णय घेणार आहे? आणि अध्यक्ष महोदय 10/6/2022 ला परवाना पूर्ववत कोणत्या अधिकाराच्या स्तरावर करण्यात आला, त्यास कृषी सचिव किंवा कृषी मंत्र्यांची परवानगी होती का? आणि डीएपी खताची पिशवी खरेदी करताना अन्न वेगळे खताची जी काही सक्ती करतात ही फक्त बुलढाण्याची बाब नाही शंभूराज देसाई, हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये घडतंय. कारण डीएपीचं खूप मोठं शॉर्टेज आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता तर इन्सिनरेटर बॉयलर मधनं जी राख निघती त्याच्यात पण काहीतरी टाकतात आणि ते डीएपी म्हणून विकतायत, त्याच्यामुळे ह्या डुप्लिकेट खतांच्या पण तक्रारी प्रचंड वाढलेल्या आहेत आणि लोकांचं नुकसान होतं. एक तर खत प्रचंड महाग झालेलं आहे, वेळेत खत द्यावं लागतं आणि ती खतं म्हणजे माती असते अक्षरशः माती, त्याच्याबद्दल सरकार काय भूमिका घेणार आणि ही ऍक्शन घेतली ती कुठल्या स्तरावर घेतली गेली आणि पुन्हा मागे घेतली ती कुठल्या स्तरावर घेतली गेली? सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेबांनी या ठिकाणी जे विचारलं की या दुकान या परवाना